आगामी काळातही विकास पर्व अबाधित राखण्यास आपले सर्वतोपरी प्राधान्य असून यात सर्व समावेशक जनतेची मिळणारी साथ मोलाची ठरू पाहत असल्याचे प्रतिपादन अमरावतीच्या आमदार सुलभा संजय खोडके यांनी केलंय. अमरावती महानगरपालिका क्षेत्रांतर्गत मूलभूत सोयी सुविधांच्या विशेष तरतूद अंतर्गत मजूर कामाची विकास कामाच्या कार्यक्रमाअंतर्गत स्थानिक महेंद्र कॉलनी प्रभागातील गणेशपेठ येथे 20 लक्ष निधीतून रस्त्याचे बांधकाम व 15 लक्ष निधीतून नालीचे बांधकाम तसेच 15 लक्ष अंतर्गत मिलिंद कॉलनी येथे रस्ते बांधकाम करण्यात येत आहे. आमदार सुलभा संजय खोडके यांच्या हस्ते या विकास कामाचे पूजन करण्यात आले. यावेळी आमदार महोदयांनी कुदळमारीत व नाम फलकाचे अनावरण करून भूमिपूजनाची औपचारिकता साधली. या दरम्यान स्थानिक नागरिकांच्या वतीने आमदार सुलभा खोडके यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. तसेच आमदार महोदयांनी स्थानिक नागरिकांच्या निवेदनाचा यावेळी स्वीकार करीत संवाद साधला. यावेळी यश खोडके यांच्या समवेत गणेशपेठ मिलिंद कॉलनी प्रवीण नगर भागातील स्थानिक नागरिक महिला तसेच ज्येष्ठ नागरिक व सहकारी प्रामुख्याने उपस्थित होते. त्यांच्या मंजूर निधीतून आमदार सुलभा खोडके यांच्या हस्ते अनेक परिसरातील कामाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी नागरिकांनी आमदार सुलभा खोडके यांचा सत्कार केला. आता वळूया पुढील बातमीकडे.